हेलो अय्या, तू बोल की कसा आहेस? मी बरा आहे, मी निवांत आहे. तुला ओळखलं सगळ्यात महत्वाचं. हा, ओळखायला काय झालं? ट्रू कॉलर नाव पडतेस की कोण पण असू दे, नाव पडतेस. ओळख ते नव. तू काय करतेस आता? ती बघ्या म्हटलं, तुला लग्न झालंय का काय कर म्हणून विचारतोय तुला. तू आता काय करायला लागल्यास? मी अजून कॉलेज, तुला सांगितलं होतं काय मी लवकर लग्न करणार नाही. मी घरी पण सांगून ठेवलं होतं, मी माझं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी लग्न करणार नाही. स्वप्न तर आहे, आम्हाला झोपावी लागणार, स्वप्न बी पडणार. आमचं आम्ही काय करूया, आमचं आम्हाला काय कळना. आम्हाला सर्व्हिस लागलं म्हणलं, आमच्या घरावर सर्व्हिस वायर गेली, कारण आम्हाला काही सर्व्हिस लागली नाही, आमचं काही शिक्षण होणार नाही म्हणलं. आम्ही आपलं आहे निवांत, तू आहेस नो बरी? हा, ते सर्व्हिस तर जाऊ दे तिकडे, तू बरा आहेस नव? हा, आहेत ना सगळे बरं. ते जाऊ दे, लग्न बिग्न केलास का नाही अजून? अगे, मला एक टाइमच जेवण आणि एक टाइम नाश्ता चालू आहे घरात, परवडण झालंय म्हणून. आणि तिला लग्न करून आणले होते, काय करू आम्ही? कडधान्य भाजून खायला पाहिजेत. मग माझं राबण कुणाला दिसन झालंय सोड, त्यामुळे काय विषय नाही. पण असू दे, कसं झालं मी अभ्यास करायला आलो एकेक वेळा, कसं मला सर काय तुझ्या समोर सर म्हणलेलं का नाही, मला अभ्यास लय करत जाऊ नको तुझ्या मेंदवाला सूजी ते म्हणून, मेंदवाला सूजी ते म्हणून मी अभ्यास करत होतो. एकेक वेळा माझं रक्त कसं पडलं, अभ्यास करताना रक्त कसं पडायचं डोळ्यात ना. मग हा काय सांगा लागलाय, रक्त पडत होतं म्हणून सर केवढं मारत होता आम्ही बघितलं नाही. वरनं तुला उडी मारत होतो तुझ्या अंगावर, बघितलं नाही आम्ही सर तुला मारतेल. काय पण उगस गंडवू नकोस. बरं झालं बाई, मी काय केलो? हा, तुम्ही ऍडमिशन बदलला, तुम्ही दुसऱ्या ह्याला गेला, गोडाऊनला, या शाळेला. मग मी इकडे राहिलो, मला काय कळना म्हटलं. मी सायन्स घेतलो आणि काय केलो, एक 15-20 दिवसांनी ती सगळी विद्यार्थी बघून सायलेंट झालो, मी शांत झालो, मला काय कळणार. होय, मग सायन्स माझा कोर्स पूर्ण व्हायच्या आधी मला सलाईन इंजेक्शन चालू झाली. मग ती मी म्हटलं, मीच म्हटलं. हा होय, त्यामुळं बरं ती नव. डिंपल काय करते आता? डिंपू ज्या वर्गातली माग बसतेली डिंपी वय, कसली टॅलेंटेड होती नाही ती. हॉटेल मॅनेजमेंट करणार होती, हॉटेल मॅनेजमेंट केली आहे नवरा धारणा गावला. आता बसल्या खानावळ चालू डब्यात, दररोज 15 डब्यात सकाळ संध्याकाळ बसत्या चपात्या लागत. हा, खानावळ चालू केली, डबा चालू केली. मग कसं काय काय तरी काय खानावळी काय, महिन्याला किती आहे काय? महिन्याला डब्याचं म्हणलं, पैसे किती काय आणि मेनू काय काय आहेत डब्यात? वय डब्यात चपाती, भाजी, आमटी, भात आणि कधी तर भाकरी असत्या, आठवड्यात नाही एकदा चिकन मटन काय असते वाटत. आणि सारखी दंगा करत बसत्या त्या डबवाल्यांसमोर. डबवाली येतात घराकडे डबा द्यायला आले की दंगा सारखा असतोय, ते डबा धुतलाच नाही, येऊ नाही तेऊ नाही काय, तर उगच रात्री 1-1 वाजेपर्यंत दंगा असतोय बाबा त्यांचा. ऐकून ऐकून फुल झाले आता. बरती राहू दे, तू आता कुठल्या साईड घेतल्यास, काही एका साईडला आहेस काय, कुठली साईड घेतल्यास काय ते सांग की आम्हाला काय माहित आता, आम्ही काय करत नाही काय नाही. सांग तरी मग कुठल्या साईडला आहेस, काय करतेस तू आता, तिथनं पुढे तू काय करणार आहेस का नाही ते सांग तरी. कौगूस कापडं मळवायचं काम करतेस? हा, मी सायन्स साईडला होते. सायन्स तयार झाल्यावर मी हे करायला, बँकेचा क्लास लावलाय. हा, क्लास चालू झाला, आता 3 महिने झाले क्लासला गेलतो. आता परीक्षा झाली, एक परीक्षा दिली, आता दुसरी परीक्षा आहे, अटिंगे वनात आहे दुसरी परीक्षा. हॅलो, मला सांग, तू आता सायन्स मधनं बँकिंग केलीस, सायन्स मधनं बँकिंग म्हणजे काय? ऑपरेशन लागल्या बारक्या बारक्या ट्रायल आलेल्या बेडक्या बिडक्या ह्याच ते, मग कशावर आतडी कोथळ्या तुम्ही पैसे देणार काय? म्हणजे सायन्स मध्ये आहेस तू बरोबर, म्हणजे माझ्या किडनीवर तुम्ही आम्हाला पैसे देणार काय? मग काय कसं काय सायन्स मधनं बँकिंग कसं? मग तेच म्हणलं तुला, कसं करणार काय? अरे तसं नाही, तुला काय सांगून काय कळायचं नाही काय नाही, तू ठेव, तू अजून मात्र होणार आहे साबे, ठेव ठेव. हॅलो 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 ठेवली.